नमस्कार खवय्ये मंडळी, सुजाता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत कोलंबी भात। यासाठी लागणार आहे ही कोलंबी, जी मी मीठ आणि आलं मिरची लसणाचं वाटण टाकून थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवणार आहे। हा दोन कांदे आहेत जे मी अगदी ब्राउन छान भाजून घेतलेले आहेत, त्यानंतर लसूण, आलं, मिरची, हे चार मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत उभे। हा अख्खा गरम मसाला आहे, लाल मिरची वगैरे, त्यानंतर ही चार टोमॅटो आहेत बारीक चिरून घेतलेली। हा आपला वाटलेला मसाला, कोथिंबीर आणि ही एक तास मॅरिनेट केलेली कोलंबी। आता तेल छान तापलेलं आहे, यात आपण अख्खा गरम मसाला घालून घेऊया। काजू आपल्याला नंतर घालायचे आहेत। आता कांदा, हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। ब्राउन होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। त्यासाठी मी मीठ टाकते, त्यामुळे कांदा लवकर ब्राउन होऊ शकतो। छान ब्राउन होत आलेला आहे आपला कांदा। आता यात आपण बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो घालून घेऊया। आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। साधारण थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला हा शिजवायचा आहे। छान मऊ झालेला आहे आता टोमॅटो। आता काजू घेऊन त्यात मसाला वाटलेला, कोथिंबीर, मीठ, हळद, मसाला, हे सर्व घालून घ्यायचं आहे। छान खरपूस परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व मिश्रण। छान कलर आलेला आहे। आता यात मॅरिनेट केलेली कोलंबी आपण परतून घ्यायची आहे। व्यवस्थित परतायचं आहे। आणि जे वाटणाचं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे। आणि झाकण लावून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे। एक 10 मिनिटांनी छान वाफ आलेली आहे कोलंबीला। आणि मंद अग्नीवर शिजवल्यामुळे त्याला छान पाणी सुटलेलं आहे। आणि हा या पद्धतीचा भात करताना तेल थोडं जास्त घालायचं आहे आपल्याला। कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे थोडं उघडच ठेवून थोडं ड्राय होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे आपल्याला। छान ड्राय झालेलं आहे आता। आता आपण यात भात मिक्स करून घ्यायचा आहे। हा भात मी नॉर्मल आपला भात करतो कुकरला तसाच केलेला आहे। थोडंसं मीठ आणि जिरं टाकलेलं आहे त्यावेळेला। साधारण 7 ते 8 माणसांपुरती हा भात आहे। छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि मीठ आपण वेळोवेळी घातल्यामुळे तो प्रॉपर होणार आहे। आता हे कोळसा मी गरम करून घेते। हा छान जळलेला आहे कोळसा। आता टोपात वाटी ठेवून हा कोळसा घालायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं 1 चमचाभर तूप आणि झाकण लावून
एक मंद आचेवर 5-10 मिनिटांपुरती एक वाफ आणून घ्यायची, असं प्रकारे तव्यावर ठेवायचं आहे. तर तयार आहे आपला छान कोलंबी भात, नक्की करून पहा. धन्यवाद.